योकार हाँ भक्ति पै बाळगी सुरवेक पोया आयचो हेडलाइन्स। नव्या अर्थसंकल्पात 29% डुडू वापरतले पगार पेन्शन आणि ग्रॅच्युटी खातीर। राज्य कर येणावळीतल्यान सुमार 37.8% आणि कर नाशिल्ल्या स्तोत्रांतल्यान मेळटले 26.6% सरकाराक खास। आठ दिसांनी जाग्यार पडटले खंय अटल सेतूचे हॉट मिक्सिंग। पावसाक उदक भरचे न्हय म्हणून घेवपाक लायतले PWD जतनाय, दिली GSIDC उपाध्यक्षान माहिती। रामनमी निमतान गोंयभर विविध कार्यावळी। बिरेस्तारा गोंयभर मनयलो भाविकांनी रामजल्म। धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळींचो भाविकांनी घेतलो लाव। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। 2023-2024 अर्थसंकल्पात राज्य सरकाराच्या खर्चातलो सुमार 29% पगार पेन्शन आणि ग्रॅच्युटीचो आसपाव जातलो। जाल्यार राज्याचे कर येणावळीतल्यान सुमार 37.8% आणि कर नाशिल्ल्या स्तोत्रांतल्यान 26.6% मेळटले अशी अपेक्षा सरकाराक आसा। या आर्थिक वर्षा रुपया कसो चलतलो हे विशीं पळयात चड माहिती। रीण आणि हेर देयदारी 10.8%, केंद्राकडल्यान 7.4% अनुदान, केंद्रीय करात वाटो 17.4%, राज्याची स्वतःची बिगर कर येणावळ 26.6%, राज्याची स्वतःची कर येणावळ 37.8%, रीण सेवा 15.7%, स्थापन 11.1%, अनुदान मदत आणि हेर हस्तांतरण 15.1%, गुंतवणूक आगाऊ योगदान 6.7%, पगार वेतन पेन्शन आणि ग्रॅच्युटी 28.4%, अनुदान 3.2%, काम देखरेख आणि साहित्य 19.8%। 2023-24 वट्ट खर्च 24,844.40 कोटी रुपया आसतलो, जो फाटल्या वर्षाच्या अर्थसंकल्पा परस 9.71% चड आसा। 2023-24 अदमासाक येणावळ उरिल्ली 669.46 कोटी रुपया, अदमासीत अर्थीक तूट 4,183.1 कोटी रुपया। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। खोल फोणकुलां आणि धुल्लाक लागून स्मार्ट सिटीच्या नागरिकांक थाकाय मेळपाक कळाव जाला। रस्ते खणपी कामगार आणि बोरिंग मशिनां घरघरत आसात। शारातल्या कामांचेर कोणाचे नियंत्रण आसा कळना। पावसात शारात तांबडो हुवार येवपाक जाय सध्या तरी पणजेकारांत मौन व्रत घेतला खरें। रोहित मोन्सारात आयज तिसरे खेपे पणजे सिटीचो महापौर म्हूण आनी संजीव नायक परतून उपमहापौर म्हूण वेंचून आयला। पूण शाराक धूळ, व्हडले फोंड आनी येरादारीचो वरभरचो जाम लोकांक नाका पुरो करून सोडटा। रस्त्या वयले नेम मोडप्यांक धरपाक येरादारी पुलीस जंक्शनाचेर हजर असतात, पूण गचमुड्डी जाता तेन्ना ते खंयच दिसनात।
परतून वेचून आयिल्ले महापौरान ह्या प्रकल्पात आपलो कसलोच वांटो ना अशें सांगिल्ल्यान ताका मत दिवपी नागरिका वटेन आतां सीसीपीन खंयची भुमिका घेतली असो प्रस्न पडटा. स्मार्ट सिटी खाला पहिल्या रस्त्याच्या उक्तावण सोहळ्याक नगराध्यक्ष, आमदार आनी टीसीपी मंत्री सगळे हाजीर असताना पणजेचो महापौर आनी आमदारान ह्या प्रकल्पाची जापसालदारकी घेवपाक न्हयकार दिलो. केंद्र आनी राज्यांनी संयुक्तपणान निधी दिल्ल्या स्मार्ट सिटी मिशनाचेर 467 कोटी रुपया मेरेन खर्च जाला. मजगतीं गोंयच्या 2023-2024 वर्साच्या अर्थसंकल्पात चालू आशिल्ल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात आनीक 150 कोटीची भर घातल्या. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, सुभाशीष गोवेकार आनी भक्ती पै बाळगी. इंदोरातल्या बेलेश्वर महादेव देवळाचे पाके कोसळून 4 जणांक मरण आयिल्ल्याची माहिती मेळ्या. आता मेरेन 7 जणांक वाटायले जाल्यार 13 जण बेपत्ता आसात. अपघात जाल्ले सुवातेर वरिष्ठ पुलीस आनी जिल्हो अधिकारी बचाव कामाचे नदर दवरून आसात. ही घडणूक पळयल्ल्यांनी दिल्ले माहिती प्रमाण देवळाच्या पोरण्या पांख्यार भक्तांनी गर्दी केल्ली. रामनमीच्या निमतान घडून हाडिल्ल्या धर्मीक कार्यावळीक व्हडा प्रमाणात भक्त हाजीर आशिल्ले. सुमार 25 लोक ह्या कुशीचे बायत पडल्यात असो दुबाव आसा. लोकांक वाटोवपाचो वावर चालू आसा. चौगांक मरण आयिल्ल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्या. अभी तक जो या रेस्क्यू ऑपरेशन चल रहा था इसमें 19 लोगों को रेस्क्यू किया जा चुका है और अभी तक 4 डेड बॉडीज निकाली जा चुकी हैं. अब सर्च ऑपरेशन चल रहा है. अभी SDRF की टीम कम से कम 2 से 3 घंटे और इसमें लगेंगे और हमारे पूरे प्रयास फुल स्विंग में जारी हैं. ये लगभग जो अभी प्रत्यक्षदर्शियों ने बताया है उसके अनुसार 30-35 लोगों के बीच की ये संख्या रही है. देवळाच्या आवारातल्या बोवाळाच्या वेळार इंदोर कलेक्टर इलाया थंय आशिल्लो. SDRF च्या पंगडाक फोन करून वाटोवपाचो वावर पुराय वेगान चालू केला अशें जिल्हाधिकाऱ्यान सांगले. मुख्यमंत्री परिस्थितीचेर नदर दवरून आसात अशें जिल्हाधिकाऱ्यान सांगले. अभी तक 19 लोगों को हम लोग ने रेस्क्यू कर चुके हैं. सारे 19 लोग सेफ भी हैं, मतलब कुछ लोगों को हॉस्पिटलाइज किया गया है. अभी रेस्क्यू ऑपरेशन कितने लोगों को निकालना था वो निकाल दिया गया है. कुछ कैशुअल्टी है उसके लेकर अभी हमारी SDRF की टीम कुआं में सर्च ऑपरेशन कर रही है. कुछ ही देर में मतलब हमकी एक्चुअल सिचुएशन पता चल जाएगा. हमको आने वाले समय पे ऐसे जितने भी स्ट्रक्चर्स हैं उसको प्रॉपरली चिन्हांकन करके उसको सुरक्षित करके कोई भी व्यक्ति उसके पास ना जाए इसके लिए काम करने की जरूरत है. माननीय मुख्यमंत्री महोदय ने भी लगातार एडमिनिस्ट्रेशन को निर्देश देते रहे, पूरा कंटिन्यूसली मॉनिटरिंग कर रहे थे. उनका रेस्क्यू टीम का प्रॉपर काम करने के लिए निर्देश भी दिए गए और घायल कितने भी लोग हैं उनका समुचित इलाज करने के लिए भी निर्देश दिए गए. इस दुखी कड़ी पे मतलब उन सारे लोगों के साथ एडमिनिस्ट्रेशन साथ में है, शासन प्रशासन उनकी साथ में है, उन संवेदना का. PTI च्या आधारान गोवा 365 खातीर सुभाशीष गोवेकार आणि ओमकार देशप्रभू. आता घेऊया एक लहानसा विषय. विसवाउप्रान येवकार पळोवया फुडल्यो खबरो. अटल सेतू पुलाचे हॉटमिक्सिंग 8 दिसांनी पुराय जातले. लेणीचे हॉटमिक्सिंग पुराय जाला. तशेंच पावसांत उदक भरचे न्हय हाची PWD दखल घेवंक लायतले. GSIDC चो उपाध्यक्ष केदार नायकान सांगले खरें, पूण खरेंच पुलाचे काम 8 दिसांनी तडीक लागतले व्हय? पावसांत ह्या पुलाचेर उदक भरचे ना हाचो साक्षात्कार GSIDC कसो जालो काय? व्हडलो बोवाळ घालत हायटेक म्हणत वाजयत गाजयत मांडवी वयलो तिसरो आनी उंचेलो म्हत्वाकांक्षी पूल भाजपान बांदिल्लो. हेर पुला परस वेगीच तो कड्डम जालो. केन्ना लायटी खांबे पडपाक लागले, केन्ना डांबराचे कोपसे गेले, लोक पुलाची वॅलिडिटी विचारपाक लागले. आतां परत अटल सेतूचे काम चालू केल्ल्यान येरादारी करप्यांचे हाल चल्ल्यात, हेवूय वास्तव. अटल सेतूचे काम केन्ना पर्यंत कंप्लीट जातले? म्हाका दिसता 8 दिसां भितर ते काम कंप्लीट जावपाक जाय. काही कारणांक लागून अटल सेतूचो जो रस्तो आशिल्लो तो तेका अशी ल्हारां कशी येवपाक लागलेली आनी तो उकालतालो. सो म्हाका दिसता सगळे हे करून जे कितें तेजे फॉल्ट आशिल्ली ते रेक्टिफाय केल्या आनी तो बऱ्या भशेन तेंच्यांनी काम परते चालू केला. म्हाका खात्री आसा
ये करतकूच ते अटल सेतूक आनी म्हणजे फुडे आनी काय जावचे ना म्हणून तो रस्तो बरो होतो सगळे लोकांक. तुम्ही पहिला आसतले तो ब्रिज बंद झालेल्या एकच्यान कसे त्रास जाता लोकांक आणि ट्रॅफिक कसे जॅम जाता पळय ते. काही दिसा पहिली लोक थोडे हे करताले की वाय थर्ड ब्रिज ऑन मांदवी रिवर काय म्हणून, पण आता लोकांक कळून आयिल्ले आसा की मनोहर भाईचे जे स्वप्न आशिल्ले अटल सेतू बांधपाचे हे म्हाका दिसता सारखे करेक्ट आशिल्ले आणि तो ब्रिज झालो, पण तो मातसो बेगीन तेजे उक्तावण जाल्ल्या कारणान ते कितें रस्त्याचे कितें इश्यू आसलेले ते आता सॉर्ट आउट करतले. म्हाका खात्री आसा हे करतकूच ते लोकांक बऱ्या भशेन स्मूथली ते ट्रॅफिक पहिली भशेन सुट्टले तशें सुट्टले म्हणून आनी तो बेगीतल्या बेगीन तो कंप्लीट जाता. अटल सेतूचेर त्या ह्या आउटविक्सा बरोबर फ्लडिंगाचो आता ह्या मॉन्सुनान तो इश्यू सॉल्व करता ना आता कितें हे केला तुम्ही? अटल सेतूचेरूय जातालो आनी सकयल्या ब्रिजाचेर जातालो. आमी ते म्हाका दिसता आमी मांडल्या पीडब्ल्यूडी कडेन की सकयल्ले ब्रिज सांगता हांव पीडब्ल्यूडी मांडला की ते बेगीतल्या बेगीन कितें आसा ते रेक्टिफाय करचें. थंय म्हाका दिसता जे पायपां जी उदक वचपाक दवरल्या ती मातशी वयर आसा आनी म्हणजे वॉटर लेवल जे आसा तेपूण वयर आसा, तेका लागून सगळें उदक वयच्यान सामकें येवन ब्रिजार भरतालें, पूण तेजें रेक्टिफिकेशन चालू आसा आनी बिफोर मनसून ते रेक्टिफाय जावंक जाय. गोवा 365 खातीर समीप नार्वेकर, समृता खणगांवकर आनी भक्तीपय बाळगी. रामाचो आयज जल्मदीस अशें मानतात. रामनमीच्या नांवान गोंयभर तो विविध कार्यावळी सयत मनयतात. बिरेस्तारा रामनम सगळी कडेन उमेदीन मनयली. धार्मीक आनी सांस्कृतीक कार्यावळीचो भाविकांनी लाव घेतलो. पळोवया काय भक्तीभावान चिप्प जाल्ले खीण. जय राम, राम जय राम, जय जय राम, राम जय राम, जय जय राम, राम जय राम, जय जय राम.
गोवा 365 खातीर आमचे खबराकार परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. आपान मोदी हटाव देश बचाव घोषणा दिल्या. रामनमीचो मुहूर्त साधून गोंयांत तशें पोस्टर लावपाची मोहीम सुरू केल्या. आपान पत्रकार परिशद घेवन सांगले. दिल्ली पोस्टर लावप्यांचेर FIR दाखल केल्या. कापस्ताद आसा जाल्यार गोंयांत आमचेर कारवाय करून दाखयात. आपान गोंय सरकाराक आवाहन दिलां. मोदी हटाव देश बचाव अशा आशयाचे पोस्टर दिल्लीत लायिल्ल्यान आतां मेरेन 150 FIR नोंद केल्यात. हे फकत ब्रिटीश आनी पोर्तुगेजांच्या तेंपार दिश्टी पडटाले. त्या उपरांत ते आतां भाजपाचे राजवटीत पळोवपाक मेळटा. भाजपान राज्यघटना गुटलावपाचो वावर सुरू केला. देखून मोदी पासून देश वाटोवपाचो वेळ आयला. ऐकात आप लीडर ॲडव्होकेट अमित पालेकराक. ज्या दिशेने चालली आहे ते मला वाटतं हिटलर पेक्षा वाईट आहे, वाईट प्रवृत्तीची आहे. आपण मागच्या एक वर्षाची वाटचाल जर बघितली आणि आज जे काही आहे आणि कालची बजेट पण बघितली तर परत एकदा लॉलीपॉपच दिलंय. 62% अनफुलफिल्ड प्रॉमिसेस ऑफ लास्ट बजेट आणि परत तेच प्रॉमिसेस, त्याच तऱ्हेने दिलेली प्रॉमिसेस आणि त्याच तऱ्हेने दिलेलं गाजर. हिटलर वॉज ॲरेगंट, दिस इज स्वीट डेथ विथ दे आर पुशिंग एव्हरी मिडल क्लास पर्सन टू, सो इट इज वर्स दॅन हिटलर शाही. आमकां जे BJP'n रामराज्य प्रॉमीस केल्ले, प्रत्येक गोंयकारांक जे रामराज्य प्रॉमीस केल्ले
हे रामराज्य तर खंय दिसना पण असे दिसता की गोयांत रावणाचे राज्य चलला आणि ते रावणाचे राज्य आज प्रत्येक गोयकाराचो खंय तरी नाश करता गोयचो खंय तरी नाश करता असे दिसपाक लागला. भारतात जेन्ना ब्रिटिशांचे राज्य आशिल्ले गोयांत जेन्ना पोर्तुगीजांचे राज्य आशिल्ले तेन्ना प्रत्येक नागरिकाक कसो चेपो हे ते दिस्त जाणा आशिल्ले. त्या वेळार गोयांत खंयच पोस्टर लावप ना भारतांत खंयच पोस्टर लावप ना आनी वेगवेगळ्या तरेन जी क्रांती तयार जाताली भारतांत ती कशी बंद जावप हे ब्रिटीश आनी पोर्तुगीज सरकार जे आशिल्ले ते बरेपणान जाणाशिल्ले. आज जेन्ना सुमार 150 केसी फक्त मोदी हटाओ देश बचाओ हो पोस्टर लावला पोस्टर लायलो वेगवेगळ्या जाग्यांचेर म्हणून जेन्ना सुमार 150 केसी रजिस्टर जाता FIR रजिस्टर जाता तेन्ना तेच जे ब्रिटीश टायमार घडटाले तेच जे पोर्तुगीज टायमार घडटाले ताजो प्रत्यय आमकां दिसपाक लागला. प्रत्येक ओपोजिशन पार्टी आसा तांच्या लिडर्सांक कसलो ना कसलो तरी कायदो लावप कांय ना जाल्यार ED CBI आनी वेगवेगळे ऑथॉरिटीज तांचेर धाडप आनी तांकां भितर उडप हें चल्लां. सो खंय तरी ऑपोजिशन सोपोवपाचो प्रयत्न चल्ला. डॅमोक्रेसीक तांणी गुंडाळ्या आनी डॅमोक्रेसीक तांणी डस्टबिनान घाल्या आनी कॉन्स्टिट्युशन जें आसा तें हळू हळू गुंडाळपाचो प्रयत्न चालू आसा. रायट टू प्रोटेस्ट इज एनविसाज इन फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन एंड इट इज गॅरंटीड टू अस बाय आवर कॉन्स्टिट्युशन एंड वेन BJP एंड द सेंट्रल गवर्नमेंट ऑफ BJP इज ट्राइंग टू टेक अवे दॅट राईट इट कम्स डाऊन अपॉन अस एज लिडर्स ऑफ वेरियस पॉलिटिकल पार्टीज इट कम्स डाऊन अपॉन अस एज एन इंडियन सिटिझन टू प्रोटेक्ट दॅट राईट टू द फुलेस्ट पॉसिबल एबिलिटी ऑफ अस आणि त्या खातीर आज वेळ आयिल्लो आसा की हो मोदी हटाव देश बचाव हो जो पोस्टर आसा तो भारताच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यांत लावपाक जाय. आमी गोंयांत हे पोस्टर वेगवेगळ्या जाग्यांचेर लायतले पळोवया तुमच्यान कितलो दम आसा. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी ओमकार देशप्रभू. फातोड्डेच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत जाल्ले 27वे GFA सिनियर बायलांचे राष्ट्रीय फुटबॉल सर्तीत ओडिशान राजस्थानाचेर 12-0 अशें जैत मेळयले. मॅचींत पुरायपणान ओडिशाचो शेक आशिल्लो. पळयात मॅचींतले कांय खाशेलेपणां. गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, सुभाशीष गोयेकार आनी शिवानी सांगलकार. फुडल्या दिसांनी हवामान मात्शें गरम जावपाची शक्यताय आसा. सप्तकाच्या निमाणे मेरेन तापमान 2 अंश वाडटले. IMD अदमास उक्तायला तरी चड गरमी जावची ना. पारो 30-35 मदीं उरतलो. शुक्रारा उश्ण वारो घोळू येता. सांज वेळार तापमान वाडटले पूण IMD आर्द्रताय वाडिल्ल्याचें सांगला. देखून शुक्रारा मात्शी उश्णताय जाणवूं येता.
फाटले काय दीस सांज वेळार आमी सुखद हवामानाचो आस्वाद घेतात. शुक्रारा रात वेगळी आसची ना. तापमान उण्यात उणे 21 मेरेन देवपाची शक्यताय आसा. दर्या देगे खातीर हवामानाची शिटकावणी ना. बोट धनियाक दर्यात वचपाची मेकळीक दिल्या. 3 एप्रील मेरेन सुके हवामान. शुक्रारा सकाळी हलके धुके. चडात चड आनी उण्यात उणे तापमान 32 डिग्री सेल्सियस. चडावत तापमान 2 दिसांनी 2 डिग्री सेल्सियसांनी वाडटले. बोट धनियाक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. गोवा 365 च्यो आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.